आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असा. आपल्या सिंधुदुर्गातले युवक कामानिमित्त बरेचसे लोक गोव्यात अप डाऊन करतात, येतात जातात. तर आज तारीख 7 ऑगस्ट 2024. आज दुपारी मी फॅमिलीसोबत गोव्यात गेलो आहे आणि गोव्यातनं ज्यावेळी निघालो आहे त्यावेळी बांदा पत्रादेवी चेकपोस्टवर पोलिसांनी आमची गाडी थांबवली. थांबवल्यानंतर माका लायसन विचारलं नाही. लायसन्स होता, माझे भाऊजी गाडी चालवते, लायसन्स ओके, सगळे पेपर्स रेडी, सगळा ओके होता. गाडीचे काचे खाली होते आणि काचे काळी आहेत, ब्लॅक फ्रेम आहे गाडीची, खाली होते काचे. तर त्या पोलिसांनी विचारलं की सांगितलं की काचे वर कर गाडीचे. मी म्हटले सर काळे काळे काचे असत त्यामुळे. ते बोले नाही वर कर, माका बघूचा असा. मी काच वर केलंय, म्हटल्यात माका 2000 रुपये दि आता. मी म्हटलं 2000 रुपये कसले? तर माका म्हणा लागलो 2000 रुपये दि, पावती का तुका गावाची नाही आणि सगळं घरात जा. मी नाही म्हणून सांगितलंय. त्याच्यानंतर तो एकदम आवाज चढून माझ्या वांगडा बोलायला लागलो. माझ्यावर माझे फॅमिली लेडीज लोक सगळेजण होते तर उच्च दाबात बोलायला लागलो. मी साहेबांका फोन करतले, मी एका फोन करतले, गाडी हसरत ठेवून जा, माका सांग लागलो. अशावेळी मी व्हिडिओ ऑन केले मोबाईलचं आणि त्याचा व्हिडिओ काढू लागलोय. तर तो लेडीज पोलिसांना सांगता की याचा मोबाईल काढून घे. मी म्हटलं हिंमत असं तर मोबाईल काढून दाखवे. मग नावाचं मी पण ट्रॅव्हल कॅम्पर नाही, मलिक नाही नावाचं. तर मोबाईल काय त्यांनी माझ्या हात लावू नाही आणि फायनली नंतर माका सांगू लागलो की काम करा, 500 रुपये द्या फक्त. मी म्हटलं मी 500 रुपये पण देऊचे नाही. त्यांना म्हटलं काय करू जाता? म्हटलं कोर्टातनं मी करतोय काम माझा. तर तो माका पुढे पुढे बोलायला लागलो. आता तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा तो काय काय बोललो माका. 500 रुपये देऊ देऊ काय तुका? केस नाही काढ आमच्याकडे, ऑनलाईन आहे. ऑनलाईन आहे म्हणजे गाडी त्यावर हायसर ठे गाडी गाडी हायसर ठे पीएसआय सांगता मरे. इथे आमची गाडी थांबवून बांधा आहे वेला पैसे लुटण्याचा प्रयत्न करत आहे. हा तू इंस्टाग्राम आहे पाय माझे? आम्ही साहेबाक फोन लावचे, तो साहेबाक फोन लायता, तो फोन लायता साहेबाक व्हिडिओ काढता म्हणता. ते कर पोलीस हा तोंड बघितलं ना, मोबाईल काढून घे सांगतोय. लेडीज आहेत आणि अपशब्द वापरतोय हा माणूस. काय गोवा पोलिसांची कमाल हा. हा ह्यो काळेसेकर पोलीस माका सांगता 2000 रुपये दी परत पुढे जा, तुका पावती नाही काय नाही. आणि ते लेडीज पोलिसांना सांगता की ह्याचो मोबाईल काढून घे. मी दितय हो नाही आमका सांग भाऊ भाई काय आमचं मुलं असत आमची. पैसे कमवचे अशी गोव्या पोलिसांची ट्रिक आहे ना, एक नंबर ट्रिक आहे पैसे कमवची. पण त्यांना माहित नाही त्यांची कोणाबरोबर गाठ पडली ती. मॅडम थँक्यू सो मच. कोर्टात हा येतात. चल माझ्याकडे व्हिडिओचा पुरावा असा ह्याच्या एका मी ज्यात 500 रुपये देऊ नये, 2000 देऊ नाही, 500 देऊ नये. तो माझ्याकडे 2000 मागे होतो, मी त्याला काही एक देऊ नये. शेवटी त्याने मागितलं आणि कोर्टात ना गाडी घेऊन जायची मागे. आता मी केस टाकते म्हणून सांगितलं माका. मी म्हटलं चल बिंदास टाक, मी पण बियाने नाही समजला. माझ्या मोबाईल हात लायतलो, तो माझा मोबाईल काढून घेतलो. मी काय त्याला 500 रुपये देऊ नाही, 1 रुपये त्याला देऊ नाही. मी पण पावती घेतलंय आणि म्हटलं कोर्टात जाऊन गाडी माझी घेऊन येत आहे. ह्या मेन म्हणजे गोष्ट अशी सांगूचा उद्देश आहे की ह्या गोव्याच्या पोलिसांवर कारवाई होऊ होई. कारण दिवसेंदिवस गोवा पोलिसांचेच व्हिडिओ कसे खेका व्हायरल होतात, या आरटीओचे ट्रॅफिक पोलिसचे व्हिडिओ कशा व्हायरल होतात, आपल्या सिंधुदुर्गातले पोलिसांचे व्हिडिओ कशा नाही व्हायरल होत. कारण आपले सिंधुदुर्गातले पोलीस महाराष्ट्र पोलीस असे नाही असत, पैशासाठी काम नाही करणत, लक्ष दिला. आणि गोवा पोलीस फक्त पैसो कमवक बघतात. तर माझं एवढंच म्हणणं असं की तुम्ही ह्यांच्या बळी पडा नकात, मागितलेली अमाऊंट त्यांना देऊ नकात. समजला? मी त्याला सांगितलं की मी ऑनलाईन पेमेंट करतोय, तर ऑनलाईन पेमेंट करूची गरज नाही, माका कॅशच दी कॅशच दी. म्हटलं माझ्या कॅश नाही असा, मग ATM जाऊन ये. म्हटलं ATM माझ्याकडे नाही असा. मी म्हटलं ऑनलाईन नंतर मारते पेमेंट. नाही काही एक गरज नाही म्हणून गाडी ठेवून जा, नाही तर कोर्टातून गाडी घेऊन जा, असं माका तो बोलायला लागलो. आणि कळकळीची विनंती असा की ही गव्हर्नमेंट खय असा, गोव्याचा गव्हर्नमेंट खय असा, डोळे बंद करून बसला हा. असे हे पोलीस नवीन नवीन आता येतात, दोन नंबरचे धंदे यांचे थोडक्यात. हे बंद होणत नाही कसे, समजला? ह्या आधी गोवा पोलिसांनी याच्यावर आधी फोकस करणं गरजेचं असा, समजला? आम्ही काल आमचे नाही असो, आम्ही सावंतवाडीत राहतो, कळला? आणि आमच्याकडे 2000 रुपयाची माग करतात हे. तर मी काय त्याका 1 रुपये सुद्धा देऊक नाही ते सर. आणि त्याका म्हटलं की कोर्टात म्हटलं मी फाईन जाऊन भरतोय, 500 रुपयाचा काय फाईन असा था. पण म्हटलं तुका मी 1 रुपये देऊचे नाही, कारण तू 2000 रुपये मागू लागलो, नंतर 1500 रुपये मागू लागलो, नंतर 500 रुपये मागू लागलो, पण पावती देऊ तयार नाही, समजला? आणि ऑनलाईन पेमेंट घेऊचे नाही म्हणायला लागलो, समजला? मग कॅशच पेमेंटही म्हणायला लागलो, समजला? तर तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ बघितला, आता हे व्हिडिओ तुम्ही शेअर करा, लोकांपर्यंत पोचाया, समजला? म्हणजे हाईच्या हे कसे काळे धंदे सुरू केले नाही, ह्या बांदा पत्रादेवी हायवेवर जे गोवा पोलीस थांबतात ना, त्यांचे जे हे काळे धंदे आहेत ना, हे लवकरात लवकर बंद जाऊ घेत,
समजला. आता माझ्यासारखं होतो म्हणून त्यांना गावलो म्हणून त्यांना बरं दिलं मी फटको काय. तुमच्यासारखं एखादं साधारण माणूस गावलो तर तो बिचारा बाबा गरीब माणूस अप डाऊन करणार हो, त्यांना गप्प पैसे देतलो आणि गप्प वाटेल लागतलो बरोबर. व्हिडिओ शेअर करा.